टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे यावर्षी आम्ही 5वी ते 10वीच्या मुलांसाठी किल्ले बनवण्याचा उपक्रम घेतला. नवीन मुलांना किंवा आत्ताच्या पिढीतल्या मुलांना मातीत खेळायचं माहितीच नाही आहे. सगळीकडे काँक्रिटीकरण झाल्यामुळे मुलं विसरली. आपल्या वेळेला बरेच किल्ले चाळींमधनं छोट्या बिल्डिंगमधनं बनवले जायचे. किल्ले बनवताना एक टीम असते किंवा ते टीमवर्क आहे. स्वाभाविकपणे एक गटनेता असतो, तो कामं वाटून देतो. त्या मुलांनी माती जमवणं, त्याचा किल्ल्याचा आकार ह्याचा अभ्यास करणं हे पण आपोआप ह्याच्यातनं आलं. त्यांना आम्ही किल्ले निवडून दिलेले होते, त्याचा त्यांनी अभ्यास केला प्रत्येकाने आणि त्यावर हुकूम आता ते किल्ले बनवत आहेत. आणि मजा येते मुलांना, खूप धमाल उत्साह प्रचंड आहे आणि पावसाची कृपा आहे आत्ता तरी सध्या, त्यामुळे किल्ले छान बनवले जात आहेत. आणि हा उपक्रम दरवर्षी करावा असा मुलांचा आग्रह आहे. बॉन्डिंग नव्हतं बट किल्ल्याच्या निमित्ताने आमच्या सगळ्या मित्रांमध्ये खूप बॉन्डिंग झालं आणि आता मी खूप छान फ्रेंड्स आहोत. आम्हाला किल्ला बनवताना खूप आवडतंय आणि आम्हाला नवीन शिकायला पण मिळतंय काय त्याच्यात. आता आमच्या शाळेला मोठं मैदान, प्रशस्त असं मैदान अवेलेबल आहे. आमच्या शाळेमध्ये 2500 ते 3000 मुलं आहेत. बहुतांशी सगळ्यांचं शिक्षण मराठी भाषेत असल्यामुळे इतिहासाची जागृती एक डोंबिवलीकर नागरिकांची मुलं म्हणून त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याला सगळ्याला उत्तेजनं द्यावी. करोनामुळे गेली 2 वर्ष दिवाळीतली जी मजा आपण गमावून बसलेलो आहे त्याला पुन्हा ऊर्जितावस्था द्यावी आणि त्यानिमित्ताने आज जे पोषक वातावरण आहे ते जतन करण्यासाठी किल्ले करण्याची एक संकल्पना माझे सहकारी संदीप वैद्य आणि अर्चना जोशी यांनी उचलून धरली. त्यांनी जवळजवळ 300 मुलांना या उपक्रमात सहभागी करून घेतलेला आहे. विश्वास दे.